In our previous video, we have studied the 7th chapter. Now we are going to study the 8th chapter, that is useful and harmful microbes. Useful and harmful microbes, काय असतात हे आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. ओके, तर या चॅप्टर ला सुरुवात करण्याआधी सगळ्यात आधी यूजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स म्हणजे काय ते समजून घेऊया. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मायक्रो ऑर्गॅनिझमलाच आपण मायक्रोब्स म्हणतो. मायक्रो ऑर्गॅनिझम आर ऑल्सो कॉल्ड एज मायक्रोब्स. ओके, सो दीज मायक्रो ऑर्गॅनिझम आर ऑफ टू टाइप, सम ऑफ देम आर यूजफुल, सम ऑफ देम आर हार्मफुल. काही मायक्रो ऑर्गॅनिझम यूजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, काही मायक्रो ऑर्गॅनिझम हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. ओके, सो डिपेंडिंग अपॉन देअर वर्किंग स्टाईल ऑर ॲप्लिकेशन्स ऑर यूजेस, दे कॅन बी क्लासिफाईड ॲज अ यूजफुल अँड हार्मफुल. ओके, आता एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम यूजफुल आहे म्हणजे काय, तर त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला आपण डे टू डे लाईफमध्ये कुठे ना कुठेतरी यूज करू शकतो. त्याच्यापासून आपल्याला काही बेनिफिट्स आहेत किंवा काही प्रोसेसेस आहेत जे की त्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीनं आपण कॅरी करू शकतो, घडून आणू शकतो. तर अशा मायक्रो ऑर्गॅनिझमला आपण यूजफुल मायक्रोब्स म्हणतो. सो अमंग द लिस्ट ऑफ यूजफुल मायक्रोब्स वी हॅव डिफरंट मायक्रोब्स सच एज लॅक्टोबॅसिली, रायझोबियम, ईस्ट अँड सो ऑन. असे वेगवेगळे यूजफुल मायक्रोब्स आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतर आपण हार्मफुल मायक्रोब्स सुद्धा बघणार आहोत. असे काही मायक्रो ऑर्गॅनिझम, असे काही मायक्रोब्स असतात ज्यांच्यामुळे की आपल्या आरोग्याला किंवा आपल्याला आर्थिक हानी होऊ शकते किंवा एका काही वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम सुद्धा उद्भवू शकतात, तर त्यांना आपण म्हणतो हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट मोर अबाउट यूजफुल मायक्रोब्स. अमंग दोज यूजफुल मायक्रोब्स ऑर मायक्रो ऑर्गॅनिझम वी विल स्टडी लॅक्टोबॅसिली फर्स्ट. लॅक्टोबॅसिली असं त्याचं प्रोनाउन्सिएशन आपण करू शकतो. आता हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम जर आपल्याला ऑब्झर्व करायचे असले तर आपल्याला मायक्रोस्कोपची मदत घ्यावी लागते. विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोप वी कॅन ऑब्झर्व दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, सो लॅक्टोबॅसिली इज वन ऑफ द यूजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम विच इज ब्लू रॉड शेप. इट इज मायन्यूट, दॅट इज व्हेरी स्मॉल इन स्ट्रक्चर. इट इज रेक्टॅंग्युलर अँड इट इज अनएरोबिक इन नेचर. आता हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. कोणाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत? लॅक्टोबॅसिली मायक्रोब्स. आता हा लॅक्टोबॅसिली आपल्याला कुठं बघायला मिळतो, तर जर आपण ताक किंवा ज्याला बटर मिल्क म्हणतो किंवा दही म्हणतो याचे जर आपण एक दोन थेंब ग्लास स्लॅबवर घेतले आणि याच्यावर जर मिथिलिन, ब्लू मिथिलिन आपण अप्लाय केलं आणि याला जर ग्लास स्लॅबवर अंडर द मायक्रोस्कोप आपण जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की अंडर द ऑन दॅट ग्लास स्लॅब वी विल सी ब्लू रॉड शेप मूव्हिंग स्ट्रक्चर्स. ब्लू रॉड शेप मूव्हिंग स्ट्रक्चर्स आपल्याला त्या ग्लास स्लॅबवर बघायला मिळते. या ग्लास स्लॅबवर आपण काय टाकलं होतं, बटर मिल्क किंवा ताकाचे काही थेंब टाकले त्याच्यावर ब्लू मिथिलिन अप्लाय केलं तर आपल्याला काय बघायला भेटलं, ब्लू रॉड शेप मूव्हिंग ऑर्गॅनिझम्स. दीज ऑर्गॅनिझम्स आर व्हेरी मायन्यूट इन स्ट्रक्चर, साईजमध्ये खूपच बारीक, खूपच लहान आहेत. अँड दे आर रेक्टॅंग्युलर इन शेप. रेक्टॅंग्युलर इन शेप म्हणजे असे रेक्टॅंग्युलर इन शेप आणि दे आर हॅव्हिंग ब्लू रॉड लाईक शेप. आता त्यांचा स्ट्रक्चर असा असते लॅक्टोबॅसिलीचं, दे आर मायन्यूट अँड रेक्टॅंग्युलर. रॉड शेप म्हणजेच रेक्टॅंग्युलर आहे. अँड दे आर अनएरोबिक इन नेचर. तर आता अनएरोबिक इन नेचर याचा मीनिंग लक्षात घ्या. द वर्ड अनएरोबिक मीन्स दोज मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच डज नॉट रिक्वायर ऑक्सिजन ऑर एअर फॉर कन्व्हर्टिंग ग्लुकोज इन टू एनर्जी ऑर फॉर कन्व्हर्टिंग फूड इन टू एनर्जी, त्यांना काय म्हणतो आपण अनएरोबिक मायक्रोब्स म्हणतो. ओके, दीज लॅक्टोबॅसिलाय कन्व्हर्ट लॅक्टोज विच इज प्रेझेंट इन द मिल्क इन टू लॅक्टिक ॲसिड. लॅक्टोबॅसिलाय बॅक्टेरिया किंवा लॅक्टोबॅसिलाय मायक्रोब्स काय करतात, तर दुधामध्ये लॅक्टोज नावाचा एक शुगर प्रेझेंट असते. या लॅक्टोज नावाच्या शुगरला लॅक्टोज नावाच्या शुगरला दुधामध्ये जी प्रेझेंट असते याला ते कन्व्हर्ट करतात लॅक्टिक ॲसिड म्हणून. आपल्या घरी आपण बऱ्याचदा म्हणतो की विरजण टाकायचं आहे. विरजण टाकतो म्हणजे काय करतो आपण, हे लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया आपण ॲड करतो नॉर्मल दुधामध्ये आणि नंतर या दुधाचं फर्मेंटेशन स्टार्ट होते. दुधाचं फर्मेंटेशन स्टार्ट होते म्हणजे काय होते, हळूहळू दुधामध्ये प्रेझेंट असलेल्या लॅक्टोजचं कन्व्हर्जन आपण कशात करत असतो, लॅक्टिक ॲसिडमध्ये. हे कोण करते, लॅक्टोबॅसिली.
lactobacilli convert lactose, which is one kind of sugar present in milk, into lactic acid. दुधामध्ये प्रेझेंट असलेल्या लॅक्टोजचं कन्वर्जन लॅक्टिक ऍसिड मध्ये होऊन करते लॅक्टोबॅसिलस. इन दिस प्रोसेस द पीएच ऑफ द मिल्क डिक्रीजेस रॅपिडली अँड कॉजिंग कोएग्युलेशन ऑफ प्रोटीन्स इन द मिल्क. हळूहळू जसं आपण विरजण ऍड केल्यानंतर नॉर्मल दुधामध्ये जेव्हा आपण विरजण ऍड करतो विरजण ऍड केल्यानंतर हळूहळू एक प्रोसेस स्टार्ट होते फर्मेंटेशनची आणि या प्रोसेसमध्ये कोएग्युलेशन ऑफ प्रोटीन नावाची एक प्रोसेस होते. कोएग्युलेशन ऑफ प्रोटीन्स म्हणजे काय तर दुधात प्रेझेंट असलेल्या प्रोटीन्स कोएग्युलेशन होते त्याचं गाठी गाठी रूपांतर होते आणि आपल्याला फायनली आफ्टर द फर्मेंटेशन आफ्टर द कंप्लीशन ऑफ फर्मेंटेशन वी गेट मिल्क सॉरी वी गेट योगर्ट दॅट इज कर्ड त्याला आपण मराठी दही सुद्धा म्हणतो. आफ्टर द कंप्लीशन ऑफ द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन वी गेट योगर्ट ॲज अ प्रोडक्ट. सो दिस वॉज ऑल अबाउट लॅक्टोबॅसिलस लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया मायक्रोब्स यांनी काय केलं दुधामध्ये प्रेझेंट असलेल्या लॅक्टोजचं कन्वर्जन लॅक्टिक ॲसिडमध्ये केलं आणि हे सगळं करत असताना दुधामध्ये कोएग्युलेशन ऑफ प्रोटीन्स कोएग्युलेशन ऑफ प्रोटीन्स झालं म्हणजे काय दुधात जे काही प्रोटीन प्रेझेंट आहे त्याचं कन्वर्जन गाठी गाठीसारख्या स्ट्रक्चरमध्ये झालं आणि त्याच्यापासून आपल्याला दही मिळालं आपल्याला आपण दही पाहतो बघा ते असं युनिफॉर्म स्ट्रक्चरमध्ये कवलेदार दही ज्याला आपण म्हणतो ते भेटते आपल्याला. हे कशामुळे होते कोएग्युलेशन ऑफ प्रोटीन्स पूर्ण होते प्रोटीनचं कोएग्युलेशन कोणामुळे झालं ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ लॅक्टिक ॲसिड. लॅक्टिक ॲसिड का तयार झालं बिकॉज दीज लॅक्टोबॅसिलस कन्वर्टेड लॅक्टोज इनटू लॅक्टिक ॲसिड. सो इन दिस वे दीज लॅक्टोबॅसिलस कन्वर्ट मिल्क इनटू कर्ड ऑर योगर्ट ज्याला की आपण दही म्हणतो. जसं या बॅक्टेरियानं दुधाचं कन्वर्जन दह्यात केलं तसंच हे बॅक्टेरिया अजून काही जागी यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल अवर एलिमेंट्री कॅनल इन आवर डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि इन द एलिमेंट्री कॅनल देर आर सम हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम सच ॲज क्लॉस्ट्रिडियम सारखे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आता एलिमेंट्री कॅनलमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये लोअर इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट असतात तर या मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्यासाठी किंवा यांना इनइफेक्टिव्ह करण्यासाठी सुद्धा आपण लॅक्टोबॅसिलसचा यूज करतो. बऱ्याचदा डॉक्टर लोक सजेस्ट करतात ज्यांचं पोट बिघडलेलं असते ज्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम नीट नसते त्यांना डॉक्टर सजेस्ट करतात ते की दही खा म्हणतात. दही खा कशासाठी म्हणतात कारण या दह्यामध्ये काय प्रेझेंट आहे लॅक्टोबॅसिलस की लॅक्टोबॅसिलस आपल्या एलिमेंट्री कॅनलमध्ये प्रेझेंट असलेल्या क्लॉस्ट्रिडियमसारख्या हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्याचं काम करतात आणि इन दिस वे दीज लॅक्टोबॅसिलस इन द फॉर्म ऑफ योगर्ट ऑर कर्ड इज यूजफुल फॉर मेंटेनिंग अवर डायजेस्टिव्ह सिस्टीम. आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली ठेवण्यासाठी सुद्धा हे लॅक्टोबॅसिलस यूजफुल आहे. आता हे एक दोन यूज पाहिजे आपण लॅक्टोबॅसिलसचे. अजून याचा यूज आहे मिल्क इंडस्ट्रीजमध्ये लॅक्टोबॅसिलस खूप मोठ्या प्रमाणात यूज केल्या जाते. आपण पाहतो अमूलसारख्या कंपनीज आहेत जे की मिल्क प्रोडक्ट तयार करतात ते कशाच्या भरोशावर चालू आहे त्यांचं सगळं काम त्यांचं काम चालू आहे लॅक्टोबॅसिलस या बॅक्टेरिया या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या भरोशावर. दुधापासून दही दह्यापासून ताक दोन्ही घी सगळं बरंच काही आपण मिल्क प्रोडक्ट आपण बनवू शकतो. ओके सो दिस इज ऑल ड्यू टू लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया और लॅक्टोबॅसिलस मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके सो दीज लॅक्टोबॅसिलस मायक्रो ऑर्गॅनिझम दे आर यूज्ड इन वेरियस फूड आयटम्स सच ॲज व्हेजिटेबल पिकल्स सच ॲज ॲपल सीडर. ॲपल सीडर म्हणजे काय ॲपल्स आहे एका प्रकारचा ज्यूस असतो त्या ॲपलचा ज्यूस तयार करताना ॲपल सीडर तयार करताना सुद्धा लॅक्टोबॅसिलसचा यूज होतो. परत इडली जी की आपण नाश्त्यामध्ये खातो या इडलीला सुद्धा या इडलीमध्ये सुद्धा फर्मेंटेशनसाठी लॅक्टोबॅसिलसचा यूज केला जातो. असे काही फूड आयटम्स आहेत ज्यांना की आपण प्रोबायोटिक फूड आयटम्स म्हणतो. प्रोबायोटिक फूड आयटम्स म्हणजे हे जर फूड आयटम्स आपण जर कन्झ्युम केले खाल्ले तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली राहते. एका प्रकारे डायजेस्टिव्ह सिस्टीमला एका प्रकारची मेडिसिन म्हणून हे फूड काम करतात यांना आपण प्रोबायोटिक फूड म्हणतो. जसं की इडली आहे वेगवेगळे दही आहे बटर मिल्क ताक आहे हे काय झाले प्रोबायोटिक फूड आयटम्स आहे. ओके सो दिस वॉज ऑल अबाउट लॅक्टोबॅसिलस अँड दिस लॅक्टोबॅसिलस इज ऑल्सो यूज इन प्रोबायोटिक फूड आयटम्स ऑल्सो. ओके नाउ वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट इज रायझोबियम. आता हे रायझोबियम काय आहे ते लक्षात घ्या. रायझोबियम इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिम्बायोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम और सिम्बायोटिक बॅक्टेरिया.
like rhizobium is also called as symbiotic microorganism or symbiotic bacteria. आता हे rhizobium काय असतात हे आपण बघूया. rhizobium, these rhizobium are called as symbiotic bacteria. ज्यांचं अजून एक नाव आहे symbiotic bacteria. त्यांना symbiotic bacteria काय म्हणायचं हे सुद्धा आपण आता बघणार आहोत थोड्या वेळात. तर when we observe these rhizobium under microscope, we will see pinkish rod shaped organisms. Pinkish rod shaped moving organisms आपल्याला microscope खाली बघायला मिळतात जेव्हा आपण या rhizobium ला observe करतो under the microscope. आता या rhizobium ला जर आपल्याला under the microscope observe करायचं असेल तर यांना मिळवायचं कसं? आपण पाहिलं होतं लॅक्टोबॅसिलीच्या केस मध्ये टाकायचे काही थेंब आपण यूज केले होते आणि त्याच्यावर मिथिलीन टाकलं होतं आपल्याला मग लॅक्टोबॅसिली दिसली होती. पण rhizobium जर आपल्याला ऑब्झर्व करायचे असतील बघायचे असतील अंडर द मायक्रोस्कोप तर आपल्याला एक काम करावं लागतं. वी हॅव टू सर्च फॉर द रूट नॉड्यूल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स. वी हॅव टू सर्च फॉर द रूट नॉड्यूल्स ऑफ द लेग्युमिनस प्लांट्स. लेग्युमिनस प्लांट्स म्हणजे कोणते प्लांट्स? लेग्युमिनस प्लांट्सचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आपल्याला माहीत असलेलं ते म्हणजे सोयाबीन प्लांट. सोयाबीनच्या झाडाला जर तुम्ही उपटलं जमिनीमधून बाहेर काढलं तर त्याच्या मुळाशी तुम्हाला अशा छोट्या छोट्या बीड्स सारख्या गाठी दिसतील. या गाठी म्हणजे काय असतील? छोटे छोटे स्टोरेज पॉइंट्स असतात एका प्रकारचे ज्याच्यामध्ये की काय प्रेझेंट असते? रायझोबियम प्रेझेंट असते. दीज रायझोबियम कॅन बी फाउंड ऑर सर्च इन द रूट नॉड्यूल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स. रूट नॉड्यूल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्सच्या रूट नॉड्यूल्समध्ये आपल्याला हे रायझोबियम बॅक्टेरिया आढळून येते. यांना या रूट नॉड्यूलला जर आपण अंडर द मायक्रोस्कोप ऑब्झर्व केलं थोडं त्याच्यावर प्रोसेस करावं लागते आणि त्याच्यानंतर जर आपण त्याला ऑब्झर्व केलं अंडर द मायक्रोस्कोप तर आपल्याला रायझोबियम बॅक्टेरिया जे की पिंकिश रॉड शेप स्ट्रक्चर ज्यांचं असते ते आपल्याला बघायला मिळते. दीज रायझोबियम हॅव लिव्हिंग इन द रूट नॉड्यूल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट. दे सप्लाय नायट्रेट्स, दे सप्लाय नायट्रेट्स अँड दे सप्लाय अमायनो ॲसिड्स टू द प्लांट्स. आता हे जे काही रायझोबियम बॅक्टेरिया आहे त्यांना आपण सिम्बायोटिक बॅक्टेरिया सुद्धा म्हणतो. सिम्बायोटिक बॅक्टेरिया काय म्हणतो? तर रायझोबियम झाडांना नायट्रेट्स, नायट्राइट्स आणि अमायनो ॲसिड प्रोव्हाइड करतात. कसे प्रोव्हाइड करतात? तर हे रायझोबियम नायट्रोजन फिक्सेशनचं सुद्धा काम करतात. मागच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं नायट्रोजन सायकल. नायट्रोजन सायकलमध्ये एक प्रोसेस, एक स्टेप असते नायट्रोजन फिक्सेशन. या नायट्रोजन फिक्सेशनमध्ये रायझोबियम सारखे बॅक्टेरिया ज्याला की आपण नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियाज म्हणतो हे बॅक्टेरियाज ॲटमॉस्फिअरमधल्या नायट्रोजनचं कन्वर्जन करतात नायट्रेट्स आणि नायट्राइट्स. म्हणजे प्लांट्सला जे काही नायट्रेट्स आणि नायट्राइट्स लागतात हे सगळे कोण पुरवते? रायझोबियम बॅक्टेरिया पुरवतात. हां, का? हे सॉईलमध्ये प्रेझेंट असतात. सॉईलमध्ये ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजनला ॲब्झॉर्ब करून त्याचं कन्वर्जन नायट्रेट्स अँड नायट्राइट्समध्ये एन ओ थ्री एन ओ टू मध्ये करतात. आणि हे एन ओ थ्री आणि एन ओ टू प्लांटच्या ग्रोथसाठी खूप आवश्यक असतात आपल्याला माहीत आहे. सो इन दिस वे दीज रायझोबियम बॅक्टेरिया इनडायरेक्टली सप्लाय नायट्रेट्स, नायट्राइट्स अँड अमायनो ॲसिड्स टू द प्लांट्स. आणि या नायट्रेट्स, नायट्राइट्स आणि अमायनो ॲसिड्समुळे प्लांटची ग्रोथ होते. आपल्याला माहिती आहे की अमायनो ॲसिड्स प्रोटीन सिंथेसिससाठी वापरले जाते त्याच्यामुळे ही प्लांटची वाढ झपाट्याने होते. या तीन गोष्टी नायट्रेट्स, नायट्राइट्स आणि अमायनो ॲसिड रायझोबियममुळे प्लांट्सना मिळतात. याच्या बदल्यात इन रिटर्न ऑफ दिस प्लांट्स विल गिव कार्बोहायड्रेट्स ऑर ग्लुकोज टू द रायझोबियम बॅक्टेरिया. जसं रायझोबियम बॅक्टेरिया प्लांट्सला नायट्रेट्स, नायट्राइट्स तयार करून द्यायचे तसंच प्लांट्स रायझोबियम बॅक्टेरियाला एका प्रकारे कार्बोहायड्रेट्सचा सप्लाय करते आणि या कार्बोहायड्रेट्सवर ही रायझोबियम बॅक्टेरिया जिवंत राहतात. या कार्बोहायड्रेटमध्ये जे काही ग्लुकोज प्रेझेंट असते या ग्लुकोजला ब्रेकडाऊन करून एनर्जी प्रोड्यूस करतात आणि त्यांची मुवमेंट, त्यांची हालचाल चालू राहते. ते जगतात कोणाच्या भरोशावर? कार्बोहायड्रेट्सच्या, कार्बोहायड्रेट्सपासून मिळालेल्या एनर्जीच्या भरोशावर. आणि हे कार्बोहायड्रेट्स त्यांना कोण द्यायचे? प्लांट्स. जर एका प्रकारे आपण ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येईल की रायझोबियम बॅक्टेरिया प्लांट्सला नायट्रेट्स, नायट्राइट्स, अमायनो ॲसिड्स द्यायचे आणि त्याच्या बदल्यात प्लांट्स रायझोबियमला कार्बोहायड्रेट्स आणि एनर्जी द्यायचे. तर एका प्रकारचं गिव अँड टेक रिलेशनशिप आहे. मी तुला काहीतरी देतो, तू मला काहीतरी दे. हे जे काही गिव अँड टेक रिलेशनशिप असते याला आपण सिम्बायोटिक रिलेशनशिप म्हणतो. दिस सिम्बायोटिक रिलेशनशिप बिटवीन रायझोबियम अँड द प्लांट्स इज प्रेझेंट अँड ड्यू टू दिस दिस रायझोबियम इज कॉल्ड ॲज सिम्बायोटिक बॅक्टेरिया. दिस रायझोबियम इज कॉल्ड ॲज सिम्बायोटिक बॅक्टेरिया.
नेक्स्ट पॉइंट इज दिस राइजोबिया प्रोड्यूसेस नाइट्रोजनस कंपाउंड्स व्हाइल अपन राइजोबिया टैंक प्रोवाइड करता नाइट्रोजनस कंपाउंड्स प्रोवाइड करता सच एज नाइट्रेट्स नाइट्राइट्स एंड अमोनिया अमाइनो एसिड्स फ्रॉम द एटमॉस्फेरिक नाइट्रोजन द लेग्युमिनस प्लांट्स वर्क एज अ होस्ट फॉर नाइट्रोजन फिक्सेशन द लेग्युमिनस प्लांट्स म्हणजे असे प्लांट ज्यांच्या की रूट्स मध्ये गाठी गाठी असतात आणि या गाठी म्हणजेच काय तर एका प्रकारचं यांचं घर असतं एका प्रकारे These leguminous plants work as a host for nitrogen fixation. Nature मध्ये जी की nitrogen cycle चालत असते, here nitrogen cycle मध्ये सगळ्यात important step आहे nitrogen fixation. Nitrogen cycle ची सुरुवात nitrogen fixation पासून होते. आणि हे सगळं कोणामुळे होते? Rhizobium सारख्या nitrogen fixing bacteria मुळे. त्यामुळे Rhizobium is considered to be the most important bacteria from द नायट्रोजन सायकल पॉइंट ऑफ व्ह्यू नायट्रोजन सायकलच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जर आपण पाहिलं तर राइजोबियम सारखे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियाज खूप इम्पॉर्टंट आहेत इन दिस वे दिस राइजोबियम इज व्हेरी इम्पॉर्टंट आता या राइजोबियमचं अजून यूज काय आहे तर आपण पाहिलं होतं लेग्युमिनस प्लांट्स पीस आहे सोयाबीन आहे भुईमुग आहे असे बरेच लेग्युमिनस प्लांट्स जे असतात त्यांच्यामध्ये हे राइजोबियम आपल्याला बघायला मिळतात त्यांच्या रूट नोड यूज होते ओके सो दिस वॉज ऑल अबाउट राइजोबियम थोडं वेळ काढून तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमधल्या पेज नंबर 89 वरची या राइजोबियम हे राइजोबियम नेमकी कसे आहे त्याची एक डायग्राम आहे द रूट नोड्यूल्स ऑफ सोयाबीन प्लांट नावाची एक डायग्राम आहे पेज नंबर 89 वर ती बघून घ्या त्या डायग्राममध्ये तुम्हाला अजून काही गोष्टी क्लिअर होतील राइजोबियमबद्दल सो This was all about rhizobium. Lactobacilli and rhizobium, these two are considered to be the useful microbes or useful bacteria. Okay? The useful bacteria, we consider them. Two things are important. They are important.